नमस्कार मुलांनो, आज आपण या भागात पाठ चौथा आर्थिक विकास या पाठाअंतर्गत सातव्या पंचवार्षिक योजनेची माहिती घेणार आहोत. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, सर्व पंचवार्षिक योजना? नक्कीच, कारण भारताच्या आर्थिक विकासात या पंचवार्षिक योजनांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून या योजनेंचा आपण अभ्यास करीत आहोत. तर सातवी पंचवार्षिक योजना ही 1985 ते 1990 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राबविण्यात आली आणि या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता. बघा, अन्न, रोजगार आणि उत्पादकता, विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे जेणेकरून उत्पादन वाढलं पाहिजे, तसेच राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे. राष्ट्रीय म्हणजे संपूर्ण देशाचं उत्पन्न, हे सतत वाढलं पाहिजे दरवर्षी. हां, म्हणजे 5 वर्षात 25%, प्रत्येक वर्षी 5%. अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करणे अशी ही प्रमुख उद्दिष्ट होती या योजनेची. आता या योजनेसुद्धा काही महत्त्वाचे कार्यक्रम राबविण्यात आले आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातून ही योजना यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातील प्रमुख म्हणजे जवाहर रोजगार योजना. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाची ही रोजगार योजना 1 एप्रिल 1989 ही योजना म्हणजे सुरू झाली. मग या योजनेमध्ये ग्रामीण आणि जो देशातील दुर्गम भाग आहे, मागास भाग आहे, या गावातील, या भागातील लोकांना, म्हणजे सहजच सगळ्या लोकांना, बरं का, 90 ते 100 दिवस रोजगार त्याच गावामध्ये, त्या गावाच्या परिसरामध्ये उपलब्ध करून देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. आणि ही एक अतिशय मोठी, म्हणजे आजपर्यंतची सर्वात मोठी रोजगार मिळवून देणारी योजना आहे, बरं का. दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा आवास योजना. आवास म्हणजे घरकुल. इंदिरा आवास योजना या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जे लोक बेघर आहेत, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही आहे, अशा लोकांना घरकुल बांधण्यासाठी मदत देण्यात आली, प्रोत्साहन करण्यात आलं आणि अशांना घरकुल म्हणजे अर्थात घर छोटंसं उपलब्ध करून देण्यात आलं अशी ही योजना. आणि तिसरी योजना, ती सुद्धा अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे दशलक्ष विहिरींची योजना. दशलक्ष म्हणजे 10 लाख विहिरींची योजना. ही योजनासुद्धा 1 एप्रिल 1989 तिचा शुभारंभ झाला आणि या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे सिंचनाचे म्हणजे पाणी पुरवठ्याची किंवा शेतातल्या पिकांना पाणी देण्यासाठी लागणारा पाणी पुरवठा, सिंचन योजना, कोणतंही साधन नाही आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून विहिरी उपलब्ध करून देण्यात आल्या. म्हणजे त्यांना एक प्रकारे सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. आणि ह्या योजनेमध्ये सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची निम्मी म्हणजे 50-50% भागीदारी होती. तर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सातवी पंचवार्षिक योजना ही रोजगार निर्मितीच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाची ठरली. म्हणजे अपेक्षित असं यश मिळालं, कारण जवाहर रोजगार योजना ही आतापर्यंत जी सगळ्यात मोठी रोजगार योजना मानली जाते. तर मुलांनो, अशा प्रकारे 5-5 वर्षाच्या टप्प्याने आपला भारत देश नियोजनपूर्वक आर्थिक विकास करीत होता. ही 8वी पंचवार्षिक योजना 1992 ते 1997 या कालावधीमध्ये राबविण्यात आली आणि ह्या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्राला अधिकाधिक वाव देण्यात आलेला आहे. आणि या योजनेची वैशिष्ट्ये, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर हा 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे
कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे आणि प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे, म्हणजे निरक्षरता नाहीशी करणे, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या. पहिलं म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना. राष्ट्राचं सकल उत्पन्न केव्हा वाढणार? तर जेव्हा या देशातील प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे जो रोजगार करण्यास योग्य आहे, त्यास रोजगार मिळेल, त्याचं उत्पन्न वाढेल, आणि तेव्हाच राष्ट्रीय उत्पादनात वाढ होत असते. आणि त्यामुळे रोजगाराला उत्तेजन देणारी प्रधानमंत्री रोजगार योजना राबविण्यात आली. त्यानंतरची महिला समृद्धी योजना. आता ही महिला समृद्धी योजना, तर मुलांनो, इसवी सन 1993 महिला आयोगाची स्थापना झाली आणि राष्ट्रीय महिला कोष निर्माण करण्यात आला. मग राष्ट्रीय महिला कोष म्हणजे महिलांच्या विकासासाठी, त्यांच्या शिक्षणाच्या विकासासाठी, सामाजिक जो स्तर आहे त्यांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रोजगाराच्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्यासाठी, तसेच महिलांच्या आरोग्यासाठी एक विशिष्ट अशा महिला कोषची निर्मिती करण्यात आली. आणि 15 ऑगस्ट 1995 अशा विविध प्रकारच्या योजना प्रामुख्याने राबविण्यात आल्या. महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांच्या विकासासाठी, महिलांचं आरोग्य, महिलांचं शिक्षण, त्यात उत्तेजन कसं मिळेल, महिलांचा आर्थिक विकास कसा होईल, त्यांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती त्यांच्यासाठी कशी करता येईल, ही उद्दिष्टे समोर ठेवून या योजनेची आखणी करण्यात आली. तसेच 15 ऑगस्ट 1995 मध्यान्ह योजना, म्हणजे मिड डे मील, ही योजना, या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रीकरण व्हावं, सार्वजनिक विस्तार व्हावा, यासाठी सरकारी शाळांमध्ये दुपारचं जेवण आसनं मुलांना दिलं जातं, ही मध्यान्ह आहार योजना, म्हणजे मिड डे मील योजना. म्हणजे लहान मुलांचं पोषण व्हावं, त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा, हे प्रमुख उद्देश आहे, उद्दिष्ट आहे. तसेच सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना निर्माण करण्यात आली. आणि तसेच महत्त्वाची योजना म्हणजे गंगा कल्याण योजना. तर गंगा कल्याण योजना ही 1997 या योजनेचा शुभारंभ झाला. दारिद्र्य रेषेखालील जे लाखो शेतकरी आहेत, जे शेतकरी हो, त्यांच्यासाठी ही योजना होती. जे दारिद्र्य रेषेखाली आहे, ज्यांच्याकडे थोडीशी का होईना जमीन आहे, पण त्यांच्याकडे सिंचनाची साधनं मात्र नाही आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी म्हणून ही योजना महत्त्वाची आहे. तर या शेतकऱ्यांना सिंचनासाठी साधने उपलब्ध करून दिली गेली आणि त्यांचा आर्थिक विकास सुनिश्चित करण्यात आला. तर या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट होतं ते म्हणजे खाजगी क्षेत्राचं महत्त्व वाढलं. 1991 जे आपण आर्थिक उदारीकरण स्वीकारलं होतं, त्या मुक्त आर्थिक धोरणाचं प्रतिबिंब आपल्याला या योजनेमध्ये दिसून येतं. तर अशी होती आपली 8वी पंचवार्षिक योजना.